राज्यातील महाविद्यालयांबाबत उद्या निर्णय जाहीर केला जाणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याच संदर्भात आज आढावा बैठकही घेतली आहे. या बैठकीत सर्व कुलगुरूंनी महाविद्यालय बंद कराव्यात अशी भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे आणि त्यामुळे उद्या याबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता अधिक आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्यातील महाविद्यालयांसंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट, सगळ्यात महत्त्वाची घडामोड. राज्यातील महाविद्यालयांबाबत उद्या निर्णय जाहीर केला जाणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठकीत अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत. दीपक, काय झालं या बैठकीत? नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली आणि उद्या काय निर्णय होणार आहे? तर मग राज्यभरात कोविडचे रुग्ण वाढत असल्याने महाविद्यालयांसंदर्भात काय भूमिका घ्यायची यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज आढावा बैठक घेतली होती. सर्व विद्यापीठांचे कुलगुरू त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त या बैठकीला उपस्थित होते आणि विभागामध्ये वाढणारे रुग्णसंख्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांना काय धोका उद्भवू शकतो या संदर्भात या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार या बैठकीत जे विद्यापीठांचे कुलगुरू सहभागी झाले होते त्यांनी महाविद्यालय बंद करण्यासंदर्भात भूमिका मांडल्याचं कळतंय आणि त्यामुळे कुलगुरूच जर या मताचे असतील महाविद्यालय बंद करा, कोरोनाची वाढते रुग्णसंख्या लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका येईल, त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिल्याची माहिती मिळते. आणि उद्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि ते या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील महाविद्यालय बंद करण्यासंदर्भात घोषणा करू शकतात. आपल्याला माहितीये कालच मुंबई ठाणे परिसरातील शाळा ज्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय झालेला आहे, त्यानुसार आता महाविद्यालय सुद्धा बंद करण्याचा निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे, उद्या त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. तन्मय, नक्कीच धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे उद्या 4 वाजता उदय सामंत पत्रकार परिषद घेतील आणि हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शाळांपाठोपाठ राज्यातील कॉलेजेसही त्यामुळे बंद होऊ शकतात. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.